राज्यात प्रस्तावित बारसू रिफायनरीचा वाद पेटलेला असताना उद्धव ठाकरे आज बारसू इथे ग्रामस्थांची भेट घेणार आहेत। ज्या प्रकारे काही ग्रामस्थांचा विरोध आहे तो विरोध सुद्धा त्या ठिकाणी समजून घेणार आहेत। नेमके काय प्रश्न आहेत हे समजून घेणार आहेत। आपल्यासोबत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आहेत। आज उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे, बारसू तिथे जाणार, ग्रामस्थांचं जे काही म्हणणं आहे, का विरोध आहे हे समजून घेणार, कशा प्रकारे दौरा असणार आणि हेलिपॅडला आता परवानगी सुद्धा मिळाली आहे। खरं तर गेल्या 8 दिवसापूर्वी जेव्हा जमिनीचं सर्वेक्षण सुरू होतं त्यावेळी तिथल्या ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता आणि ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो आणि ग्रामस्थांवर त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला, अश्रूधूर फोडले आणि त्यामुळे ग्रामस्थांचं आमचं शिवसेनेचं म्हणणं हेच होतं की ग्रामस्थांना विश्वासात घ्या हा प्रकल्प करा आणि त्यानंतर ते जे प्रकल्पग्रस्त आहेत ते उद्योजींना मुंबईमध्ये सुद्धा भेटले आणि त्यानंतर उद्योजींनी त्यांना येण्याचा शब्द दिला आणि खऱ्या अर्थाने शिवसेना स्थानिक लोकांच्या भूमिपुत्रांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी उद्योजी त्या ठिकाणी येत आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार उद्योजी पुढचा निर्णय या ठिकाणी घेतील। कसा कार्यक्रम असणार, कोणते नेते आपल्या पक्षात इथे असणार? खरं तर हा स्थानिक ग्रामस्थांना भेटण्याचा एवढाच कार्यक्रम आहे, परंतु उद्योग येतात म्हणून या जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यावर राहण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत। स्वागत सुद्धा केलं जाणार नाही? खरं तर या ठिकाणी स्वागत वगैरे काही होणार नाही, कारण उद्योजी फक्त प्रकल्पग्रस्तांना आणि भूमिपुत्रांना भेटण्यासाठी। काही जण समर्थन जे करतात ते सुद्धा भेटण्याची इच्छा व्यक्त करतात, ज्यांनी समर्थन या रिफायनरीला केलं आहे तर ते सुद्धा भेटणार आहेत उद्धव ठाकरे? नाही नाही, ते खरं तर त्यांचं भेटण्याचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे। गेले अनेक वर्ष हा प्रकल्प इथे व्हावा तिथे व्हावा आणि भूमिपुत्रांपेक्षा त्यांना जी जमीन घेतली आहे त्यांची दलाली करण्यात मोठा इंटरेस्ट आहे। काही लोक प्रकल्पाच्या विरोधात होते, काही लोक आता प्रकल्पाचे जे विरोध होते ते आता प्रकल्पाच्या समर्थनाला झालेत, त्यांच्या भूमिका बद्दल असतात आणि त्यामुळे ते खरं तर हे राजकारण करण्यासाठी आमचा खरं तर कालचा त्या प्रकल्प रस्त्यांचा मोठा मेळावा त्या ठिकाणी होणार होता, परंतु तो कुठेतरी रद्द व्हावा, लोकांपुढे मीडियापुढे किंवा महाराष्ट्राच्या जनतेपुढे ज्या प्रकल्पाची बाजू आहे ती मोठ्या प्रमाणात दिसता का मरे म्हणून त्यांनी तो मोर्चाचा घाट घातला आहे, परंतु आम्ही शांततेच्या मार्गाने उद्योजी त्यांना भेटणार आहेत आणि मोर्चा हा फक्त आम्ही उद्योजी येत आहेत म्हणून तो मोर्चा आहे की त्या ठिकाणी पुढे असे मोठे नेते म्हणजे नितेश राणे, अगदी नारायण राणे सुद्धा येत आहेत समर्थनासाठी, उदय सामंत सुद्धा असतील अशी माहिती आहे। खरं तर त्यांनी समर्थनासाठी जसं आम्ही विरोधांचं म्हणणं ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जातोय, तशी नारायण राणे यांची हिंमत असेल किंवा उदय सामंतची हिंमत असेल तर त्यांनी त्या प्रकल्पग्रस्तांकडे गेलं पाहिजे। खरं तर प्रकल्पग्रस्तांकडे ते गेले ज्याप्रमाणे जैतापूरला सुद्धा हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी लोकांनी हाकलून दिलं। तुमचं म्हणणं यासोबत भेटायला त्यांनी सुद्धा पाहिजे? खरं तर त्यांचे जर त्यांची नियत साफ असेल, त्यांची भूमिका जर स्वच्छ असेल तर त्यांनी त्या भेटण्यासाठी अर्थ काय? आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, आम्ही प्रकल्पग्रस्तांना भेटलो आणि त्यानंतर त्यांनी आमच्याकडे मदत मागितली, आमच्या आपली भूमिका सांगितली आणि त्यामुळे त्यांची भूमिका स्वच्छ नाही आणि त्यामुळे ते जाण्यासाठी त्या ठिकाणी भीत आहेत। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे मोर्चा महायुतीकडनं काढला जातोय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण ज्या प्रकारे त्यांचं नियोजन आहे? नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता पोलीस प्रशासनाने घ्यायचा आहे, पण आमच्या उद्योजींच्या दौऱ्याला काय विरोध झाला तर मात्र आम्ही पण त्याच पद्धतीने या ठिकाणी काम करू, आम्ही उद्योजींच्या बरोबर तिथे आहोत आणि खरं तर आमचं काय मोर्चा काढणं, शक्तीप्रदर्शन करणं हे आमच्या हेतू नाही तर उद्योजींना त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती बघणं, त्या लोकांशी चर्चा करणं हाच आमचा अजेंडा आहे। त्यामुळे हे होते वैभव नाईक, त्यांनी जसं सांगितलं की जे विरोध करत आहेत त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज बारसूमध्ये येतील आणि जर याला विरोध होत असेल तर त्याला उत्तर सुद्धा तशाच प्रकारे ठाकरे गटाकडून दिलं जाईल। कॅमेरामॅन दीपेश माझांसह मी वेदांतने, एबीपी माझा, कणकवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।